सर्वांना नमस्कार शिक्षक भरतीमध्ये पुढील टप्प्यात सर्वांना नमस्कार पवित्र पोर्टलद्वारे जी राज्यात शिक्षक भरती सुरू आहे त्याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे या टप्प्यामध्ये संधी कोणाला मिळणार हा क्वेश्चन मार्क होता आणि त्यासंदर्भात आपण यूटूबवरती हा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता त्या व्हिडिओनंतर शालेय विभागानं खुलासा केलेला आहे आणि नवीन पाच नियम पुढील टप्प्यासाठी असतील असं सांगण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये ते नवीन पाच नियम तर आपण पाहूयाच त्याच अगोदर जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा गणिवी गावा माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो शासन निर्णय दहा अकराचे परिपत्रक दुसऱ्या टप्प्यासाठी लागू आहे असं शिक्षण आयुक्त कार्यालयातून जे परिपत्रक निघालेलं आहे त्याच्या थ्रू सांगितलेलं आहे परंतु या व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की दुसऱ्या टप्प्यामध्ये तेच तेच उमेदवार जर जा रिपीट झाले तर मेरिट खाली कसं येणार आणि जे उमेदवार चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत त्यांचं काय आणि याचं उत्तर आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हवी होती म्हणून हा व्हिडिओ बनवला होता मी ॲडव्होकेट प्राध्यापक शामाने शिक्षक भरतीमध्ये सक्रिय लढा सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास अठरा ते एकोणीस वेळा मंत्रालयात फेऱ्या घातलेल्या आहेत आणि तीन ते चार वेळा आयुक्त कार्यालयामध्ये स्वतः जाऊन या संदर्भातील विचारपूस केलेली आहे म्हणून मग या परिपत्रकानुसार जर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून तेच उमेदवार जर रिपीट झाले तर रिपीट झाले तर मग इतके दिवस लढलेल्याचं हातात काय मिळणार हे फार महत्त्वाचं होतं कारण या संदर्भात काही मंडळी कोर्टात सुद्धा जाणार होते अशी त्यांनी म्हणजे सांगितलं होतं आणि बऱ्यापैकी स्क्रीनशॉट थ्रूसुद्धा असे ते माझ्यापर्यंत पोहोचवत होते म्हणूनच हा व्हिडिओ बनवला होता जे घरी बसून या व्हिडिओवरती माहिती नाही आहे का किंवा शुद्धीपत्रक निघालेलं आहे चुकीची माहिती देत आहात संभ्रम पसरवत आहात किंवा यूट्यूबर अगदी जे घराच्या बाहेर सुद्धा जायचं यांना माहीत नाही आहे ते नवीन -नवी याच्यावरती व्हिडिओ बनवत होते त्यांना सर्वांनाच मला सांगायचं आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचा गणिमेका वाशिका कधी कधी अशीही युद्ध लढाई लागतात जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दल क्लॅरिटी माहीत असणं साहजिक आहे आता या नवीन नियमाबद्दल लवकरच न्यूज बुलेटिन तर निघणारच आहे आणि जेव्हा हा टप्पा सुरू होतोय त्यावेळेस याबद्दल क्लॅरिटीसुद्धा देण्यात येत आहे परंतु हा व्हिडिओ मी टाकला होता म्हणून ही माझी एक नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन देण्यासाठी शिक्षक असाल तर तुम्हाला हे डिप्लोमॅटिक ओ... जो हा लढा आहे शिक्षक भरतीचा तो नक्की लक्षात येईल राग मानून घेऊ नका परंतु वास्तव आहे म्हणून बोलावं वाटलं म्हणून बोलते चला तर मित्रांनो आपण हे नवीन पाच नियम पाहूयात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि हो नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका शिक्षकांच्या हक्कासाठी लढावं लागलं तर मात्र हक्कासाठी ही आपली लढाई सुरू आहे मित्रांनो आपण ते पाच नियम पाहूयात जे कोणते आहेत तर प्रथमता हा नियम आपल्या सर्वांनाच सर्वगत आहे तो म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जी आर या न्यू मधील दुसरा मुद्दा ज्याच्यामध्ये शुद्धीपत्र काढण्यात आलेला आहे तो पण आपण पाहूयात की शुद्धीपत्र काय आहे त्याच्यामध्ये बघा हा मी जो आत्ता दहा अकरा दोन हजार बावीसचा जी आर दो ओ, क्रमांक पाच येतील विविध टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिराती असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील अशी शिफारस होती त्याच्याऐवजी कसं होणार आहे की विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वीच शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थेनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे शुद्धीपत्र काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार एखाद्या उमेदवाराची जर एका एक ते पाचसाठी निवड झाली असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तो सहा ते आठ आणि नऊ ते बारासाठी पात्र असेल एखाद्या उमेदवाराची सहा ते आठसाठी साठी निवड झाली असेल पहिल्या टप्प्यामध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तो नऊ ते दहा किंवा अकरा ते बारासाठी पात्र असेल आणि एखाद्या उमेदवाराची नऊ ते दहासाठी सिलेक्ट झाला असेल तर तो अकरा ते बारासाठी पात्र असेल किंवा एखादे उमेदवार पहिल्या टप्प्यामध्ये अकरा ते बारासाठी सिलेक्ट झाला असेल तर तो, तो मात्र पहिल्या पूर्ण टप्प्यामध्ये सिलेक्शन झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातून पूर्णतः त्याला बाद करण्यात येत आहे हा पहिला नियम सांगतो दुसरा नियम असा आहे तो ते तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीच त्याच्यामध्ये ॲड केलं जाणार आहे त्यानंतर जे क्वालिफिकेशन असेल ते त्याच्यामध्ये ॲड केलं जाणार नाही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे शालेय विभागानं दिलेली तीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तिसरा नियम आहे की प्रोफेशनल क्वालिफिकेशनबरोबर जे तुम्ही सर्टिफिकेट काढत आहात म्हणजे जे काही प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असेल किंवा भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असेल तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतरच तर ते पवित्र पोर्टलमध्ये एलिजिबल नसणार आहे म्हणजे ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे मग ते दिव्यांग असेल किंवा कोणतंही असेल तर ते सर्टिफिकेट जसं की प्रोफेशनल क्वालिफिकेशनसाठी नियम आहे तसंच जे इतर सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी सुद्धा नियम आहे चौथा जो नियम दुस दुसऱ्या टप्प्यासाठी लागू असणार आहे तो म्हणजे उमेदवारांना ई डब्ल्यू एसचं एस सी बी सी करण्यात येणार आहे जे उमेदवार मराठा कम्युनिटीचे आहेत आणि जे उमेदवारांनी ई डब्ल्यू एससाठी आपला प्रिफरन्स दिला होता त्यांचं क्वालिफिकेशन किंवा जे काही त्यांनी सी टी टी आत्तापर्यंत कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेऊन केली असली तरी या टप्प्यामध्ये त्यांना एस सी बी सी कंपल्सरी करावं लागणार आहे आणि हा नियम कंपल्सरी असणार आहे आणि याच्यामध्ये असून एक तुमचा एक मुद्दा असू शकतो ज्यांचं कुणबी सर्टिफिकेट निघालेलं आहे त्यांचं काय ई डब्ल्यूचं एस सी बी सी करता येणार आहे किंवा ईडब्ल्यूचं ओबीसी करता येणार आहे आणि जे उमेदवार करणार नाहीत त्यांना ओपन कॅटेगरी म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे याच भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जी सुरू होत आहे त्याच्यामध्ये पाचवा नियम असा आहे तो म्हणजे एडिटच्या ऑप्शनमध्ये ज्या अभयोग्यताधारकांचे माध्यम टाकायचं राहिलं असेल किंवा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा राहिला असेल त्यांना या नवीन दुसऱ्या टप्प्यामध्ये सेल्फ सर्टिफायची संधी उपलब्ध होणार आहे चला तर मित्रांनो आपल्या एकाच फक्त व्हिडिओमुळे आपल्याला एवढी सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन शालेय विभागाकडून खुलासा करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद कारण कधी कधी अशीही युद्ध लढावी लागतात जेणेकरून आपल्याला त्याबद्दलची क्लॅरिफिकेशन येईल चला तर मित्रांनो पुढ टप्प्यासाठी आपला हा लढा अजून जोमाने सुरू होत आहे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये जे काही शालेय विभाग आहेत त्याच्यामध्ये जेडपी नपा मनपा खाजगी विनादो बी एम सी पी एम सी या सर्वांना तुम्ही निवेदन द्यायची आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जेणेकरून तो आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा येतील आणि ज्यांचं अगदी मेरिट कमी आहे कॅटेगरीमध्ये अगदी नव्वदपर्यंत जरी असलेत तरी सुद्धा तुमचा नंबर याच्यामध्ये कसा लागेल याच्यासाठी आपण इथून पुढे प्रयत्न करूयात आणि तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग